राज्य सरकारकडून चर्चेसाठी निमंत्रण आलं असून आज वर्ष बंगल्यावर चर्चा होणार आहे असं खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितलंय आंदोलन कुठवर न्यायचं हे सरकारनं ठरवावं असंही खासदार संभाजीराजे यांनी म्हटलंय तर माध्यमांशी बोलताना त्यांनी असं म्हटलं की आज सकाळी अचानकच शुगर आणि रक्तदाब कमी झालंय आमरण उपोषण करण्याची माझी इच्छा नाही तसंच महाराजांनी ज्या प्रकारे अन्यायाविरोधात लढा दिला त्या प्रकारे मी सुद्धा प्रयत्न करतोय असंही त्यांनी म्हटलंय तसंच ते पुढे म्हणाले की गरीब मराठ्यांची अवस्था मी पाहिली आहे महाराजांनी सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न केला होता आरक्षणाचा दीर्घकालीन लढा आहे त्यामुळे बावीस मागण्यांपैकी कमीत कमी मार्गी लागाव्यात आणि या मागण्यांना कोर्टाचे निर्बंध आहेत असं काही नाही असंही संभाजीराजे यांनी म्हटलंय राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले या वक्तव्यामुळे राज्यपाल पुन्हा एकदा वादात सापडण्याची चिन्ह आहेत समर्थ रामदास यांच्या विना छत्रपती शिवाजी महाराजांना कोण विचारेल असं विधान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलंय राज्यपाल कोश्यारी यांनी केलेल्या या वक्तव्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस आज पुण्यात आंदोलन करत आहे तसेच आपल्या देशात गुरुची परंपरा आहे ज्याला गुरु मिळाला तो यशस्वी होतो असंही कोश्यारी यांनी म्हटलंय औरंगाबादेत समर्थ साहित्य परिषदेच्या कार्यक्रमात राज्यपाल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव मराठी राजभाषा दिन आणि श्री दास नवमी निमित्ताने कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळीच त्यांनी हे विधान केलंय राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोशारी यांनी समर्थ रामदास स्वामी यांच्या शिवाय शिवाजी महाराज यांना कोण विचारेल असं वक्तव्य एका कार्यक्रमात केलंय यावरून आता नवा वाद रंगण्याची शक्यता आहे राज्यपालांनी केलेल्या या वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेसने आक्षेप घेत निषेध नोंदवलाय तसंच भगतसिंह कोश्यारी यांनी औरंगाबाद दौऱ्यावर असताना हे वक्तव्य केलंय आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांची भेट झाल्याचा पुरावा नाही असं म्हणत मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाचा दाखला दिलाय शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांच्यामध्ये गुरु शिष्याचे नाते असल्याचा देखील कोणताही पुरावा उपलब्ध नाही असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय औरंगाबाद शहरातील नागरिकांना पाईपलाईनने गॅस पुरवणारी पी एन जी योजना राबवण्यात येणार असून या कार्यक्रमाचा शुभारंभ येत्या दोन मार्च रोजी औरंगाबादमध्ये होणार आहे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी नुकतीच याविषयीची घोषणा केली होती तसेच या कामाच्या उद्घाटन प्रसंगी केंद्रीय गृहनिर्माण मंत्री हरदीप सिंग पुरी उपस्थित राहणार आहेत मात्र एम आय खासदार इम्तियाज जलील यांनी या विरोधात आक्रमक पवित्रा घेतलाय शहरातील नागरिकांना सात ते आठ दिवसानंतर पिण्याचे पाणी मिळतं सातारा देवळाईसह बहुतांश भागात अद्याप नळ योजना नाही संपूर्ण शहराला आधी वेळेवर पुरेशा प्रमाणात पिण्याचे पाणी द्या मगच पाईपलाईनचे गॅस देण्याचा विचार करा अशी मागणी खासदार जलील यांनी केली आहे तसेच दोन मार्च रोजी गॅस पाईपलाईनच्या उद्घाटनासाठी येणारे भाजपचे केंद्रीय गृहनिर्माण मंत्री हरदीप सिंग पुरी यांना काळे झेंडे दाखवून निषेध करणार असल्याचंही ते म्हणाले भारतातील कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा उद्रेक आता जवळपास संपला आहे दोन महिन्यानंतर पहिल्यांदाच देशात दहा हजाराहून कमी कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे गेल्या चोवीस तासात कोरोना विषाणूचे आठ हजार तेरा नवीन रुग्ण आढळले आहेत तर एकशे एकोणीस संक्रमित रुग्णांचा मृत्यू झाला आहे चांगली गोष्ट म्हणजे गेल्या चोवीस तासात सोळा हजार सातशे पासष्ट लोक कोरोनापासून बरे झाले आहेत म्हणजेच आता आठ हजार आठशे एकाहत्तर सक्रिय रुग्ण कमी झाले आहेत यापूर्वी गेल्या वर्षी एकोणतीस डिसेंबर रोजी नऊ हजार एकशे कोरोना रुग्णांची नोंद झाली होती कोरोना महामारीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण चार कोटी एकोणतीस लाख चोवीस हजार एकशे तीस जणांना कोरोनाची लागण झाली आहे त्यापैकी पाच लाख तेरा हजार लोकांचा मृत्यू झालाय तर आतापर्यंत चार कोटी तेवीस लाख लोक बरे झाले आहेत